आंदोलनाची दिशा म्हणजे आमचे गावची गाव उद्या बंद होणार आहे. या ठिकाणी हजारो लोकांची संख्या या ठिकाणी वाढणार आहे. हे आंदोलन आज शांततेच्या मार्गाने जरी चालू असेल तरी हे आंदोलन कुठल्या पण परिस्थितीत कुठलं पण वळण घेऊ शकतं. प्रशासनाचा म्हणजे मी धिक्कार करतो, म्हणजे इतकं मग्रूर प्रशासन मी पाहिलं नाही. एक विधिमंडळात बसणारा एक विधानसभेतले सदस्य सकाळपासून उपोषण करतो, माझ्याबरोबर हजारो लोक या ठिकाणी उपोषण करतात, वेगवेगळ्या तालुक्यातील लोक. आणि एक डेप्युटी इंजिनियर, ज्या इंजिनियरला 10 रुपये खर्च करण्याचा अधिकार नाही, तो इंजिनियर या ठिकाणी येऊन आम्हाला जर सांगतो की आम्ही 8 दिवसात काम पूर्ण करून 6 महिन्यात काम पूर्ण करू, त्या कामाला मंजुरी आहे. 2014ची मंजुरी आहे, म्हणजे 2016ची मंजुरी आहे, 2016 ते आज 2023 उजाडणार आहे, अद्यापर्यंत कुठलं काम पूर्ण नाही झालेलं. आणि आम्हाला पत्रसुद्धा ते वेग पत्र दिलं की फक्त 8 किलोमीटर रस्ता प्रलंबित आहे, बाकी सगळं पूर्ण झालं आहे. त्या मंत्री महोदयांना, गडकरी साहेबांना सुद्धा त्या ठिकाणी असं माझ्याकडे एक पत्र आहे, त्या पत्रात त्यांनी दिलं की काम पूर्ण झालं. म्हणजे हे सगळं चुकीच्या पद्धतीने आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जात आहे.